Partner! 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 नरक म्हणजे काय माहितीये? मरेपर्यंत माणसाला आपण जगायचं कसं हे ठरवता येत नाही अशा खोराड्याला चाळ म्हणतात. चाळ उभा जन्म जाईल ह्या अशा खोराड्यात. आईबाबांचा तर गेला, शिवाय अरविंदही तिथेच. आता लग्न झालं दादाचं, पण अडथळा मात्र माझा, नवरा बायकोंच्या प्रायव्हसीत. हा साला मोठा भाऊ प्रीमॅच्युअर बेबी म्हणून जन्माला आला, जगतो का मरतो ही काळजी करत आई बाबांनी पण त्याला तसाच वाढवला. लहान मी, पण सगळे लाड मात्र ह्याच्या वाट्याला. स्वतःच्याच दोन मुलांमध्ये असला भेदभाव कुठलेही आईबाप करू शकतील का? पण नशीब, आपण लहान मुलावर अन्याय केला याची जाणीव बाबांना झाली तरी, आणि मरण्याआधी तसं त्यांनी कबूलही केलं होतं. अरविंदला सांभाळायला त्याची आई आहे, तू मात्र एकटाच पडलास पोरा. आयुष्यभर तुझ्यासाठी मी काहीच करू शकलो नाही पोरा, माफ कर पोरा माझा, स्वतःला सांभाळ. पण आईचं मात्र अजूनही तेच, ह्या वयातही दादाला पाठीशी घालतेच. हे सगळं आता अशक्य झालंय. आता बास बास. माणसांच्या भर दुपारी काहिली जीवाची दूर दूर नाही देवा. खूण पावसाची ओझे पेलून नभाचे पंख माझे ही थकले रे. तोल माझा सावराया एक सावली हवी दया घना. दया घना रे दया घना, दया घना. अरे शिरी, ते डोंगरे औषध घेऊन गेले? आणि त्यांच्या बायकोची तब्येत काय म्हणते बाबा? हा नाही, तब्येत चांगली आहे. आत्ताच सामंत औषधं घेऊन गेलाय. आणि का रे, आज तू जरा टेन्शन मध्ये दिसतोयस. देवधर साहेब, मेंदू पोखरतो म्हणजे काय त्याचा अनुभव घेतोय.
अरे म्हणजे असं झालं तरी काय? अहो आता कसं वाटतंय? ऐग ऐग आता याला काय झालं? ऐग काही नाही रे, डोकं जरा जास्त दुखत आहे त्याचं. तरी सांगत होतो कर्ज काढून लग्न करू नकोस म्हणून. बर बर, शांत हो, शांत हो, उठ. हे घे तुझी औषधं आणली आहेत, हे अँटीबायोटिक्स, हे च्यवनप्राश, आता गरज आहे ना तुला त्याची, आणि हे वापर, हे वन क्वालिटी आहे. काय त्यात? हे आत्ता नको, रात्री उघड. अरे अरे दादा बघू दे मला. अरे रात्री उघड. अरे दादा काय आहे रे त्यात? दाखव दाखव ना दाखव. अगं काही नाही ग, ते व्हिटॅमिनच्या गोळ्याचं पाकिट आहे. श्री, हा आता रात्रीचा विषय काढलाच आहेस तर सांगतो. हा बोल. तुला तुझी रात्री झोपायची व्यवस्था दुसरीकडे करावी लागेल. अख्ख्या चाळीत फणशांच्या घरीच तेवढी कमी माणसं आहेत, तेव्हा मी जाऊ का मग फणशांकडे झोपायला? नाही रे, तिथं मी झोपायला जाईन म्हणते. श्री, तू तुझी सोय बघ. आता कसं वाटतंय? तुझी डिफिकल्टी मी समजू शकतो श्री. अरे कालच अरविंदचा फोन आलेला. मग तुझ्यासाठी दुकानात झोपण्याची परवानगी मागत होता तो. काय सांगताय काय देवधर साहेब? असं दे रे. नाही हा नाही, तुम्ही त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका प्लीज. ठीक आहे, तू आहेस ना? आम्ही जरा जाऊन येतो. हो या. हा बोल रे. सोय कसली सोय? ए नाही झाली अजून व्यवस्था. हा काय सांगितलं तुम्ही? दादा लग्न तुझं झालंय, माझं नाही. वेगळं झोपायची गरज तुला आहे मला नाही, कळलं ना? आणि एवढंच असेल ना तर बायकोला घे आणि जा कुठेतरी. श्री तोंड सांभाळून बोल. हा बोला. बोला. नेहमीचाच ब्रँड की आज मूड वेगळा आहे? हो. विडीवरच्या काही टॅबलेट्स आणि इंजेक्शन असेल तर त्या दे ना, लवकर या. प्रिस्क्राइब बाय? माझा मीच डॉक्टर आहे. नाही नाही नाही, तसं चालणार नाही. अरे मला काय झालं ते मला माहितीये, मधून मधून लागते यार, काय करणार. मी नेहमीच तुम्हाला माणुसकीच्या नात्याने विदाउट प्रिस्क्रिप्शन गोळ्या देत आलोय. एक दिवस तुम्ही माझी माणुसकीच गोत्यात आणाला. त्या माणुसकीची शपथ तसं होणार नाही. त्या टॅबलेट्स हव्यात यार, दे ना. उगाच कशाला रिस्क घेताय, एखाद्या चांगल्या डॉक्टरला जाऊन दाखवा. प्रयत्न करीन, थँक्स. हा बी कॉम्प्लेक्स पण द्या. आता त्या तसल्या गोळ्या घ्यायच्या म्हणजे. रात्रीची सोय झाली तुझी? आय एम सॉरी, मी सगळं ऐकलंय. केवढी जागा हवी? फक्त रात्रीपुरती, पथारी पसरायला. हा म्हणजे टॉलस्टॉय मागतो तेवढी. टॉलस्टॉय? हा एक विचार बनतो होता. असं केव्हा हवी? दिलीप तर आजपासूनच, पण तुम्ही का द्याल? सिम्पल, व्हेरी सिम्पल. तू मला टॅबलेट्स का देतोस? थँक्स. चल माझ्यासोबत. कुठे? पार्टनरच्या खोलीवर. पार्टनर? कोण? मीच. आणि नाव? पार्टनर. पार्टनर? तू माझा पार्टनर, मी तुझा पार्टनर. मी तुला तुझं नाव विचारलं नाही. अरे पण हाक मारायची कशी? पार्टनर या नावानं. अरे स्वतःचं नाव विसरण्यात काय आनंद असतो माहितीये? खरं तर आपल्याला नाव नसतंच, बारशाला नाव ठेवतात ना ते देहाचं. असं कसं? असं कसं काय? अरे आपल्याला नाव असतं ना तर उल्हास या नावाचा माणूस नेहमी टवटवीत दिसला असता. हा.
बाय. इथे झोपायला आवडेल. तू इथे नाही झोपायचंस, बाहेर झोपायचंस. का? तुला नरक म्हणजे काय माहिती? नाही नाही. हा, नरक म्हणजे आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं, याला नरक म्हणतात. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. पार्टनरनेच माझ्या झोपण्याची सोय करून मला अरविंद आणि मनोरमासाठी नरक होण्यापासून वाचवलं होतं. लव यू डार्लिंग. त्याच्या गरजेने आमची ओळख झाली आणि माझ्या गैरसोयीमुळे त्या ओळखीचं रूपांतर एका नात्यात झालं. पार्टनरने पार्टनरशिपमध्ये माझ्या आयुष्याचं ओझही वाटून घेतलं होतं, त्यामुळे आता यापुढे आयुष्यात काहीतरी वेगळं घडेल असं वाटू लागलं. वेगळं काय होतं? तर ती जादू होती. जादू. पार्टनर, तू मला या जागी का घेऊन आलायस? कारण पार्टनरची सर्वात आवडती जागा ही आहे. तुझ्या समुद्राकडे काहीही मार, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होती. असं कोण म्हणत? माझा मीच. पार्टनर. चाळीच्या आयुष्याला कंटाळलेला मी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून विरारला एका बिल्डिंगच्या पायाभरणी समारंभाला गेलो होतो. माझे काय काढतो? त्यांचे काढ, त्यांचे. काय? जादू
तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे तेच डोळे तेच हासू तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे तहान लागली आजीवाला तुझी तहान हे तिथे कुठे आता पाहतच नाही जादू कशी ही जादू 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 कशी ही जादू 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 पार्टनर पोरगी म्हणजे झुळू अंगावरून जाते अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही. भोट साला. काही नाही ग वेळ आहे ग कधी नव्हे ती एक मुलगी आवडली याला तिला तशीच सोडून आलास. अरे मग काय करायला हवं होतं. अरे सिंपल आहे तिचं नाव तरी विचारायचंस. हा आणि चप्पल खायची. अरे एवढ्या मोठ्या फंक्शन मध्ये स्वतःहून ओळख करून देणं याला मॅनर्स म्हणतात काय. ऑब्विसली हिला अशीच पटवली आहे. काय नाही काय नाही काय नाही काय मला हे असं सगळं काही जमणार नाही. हा बरं तिथे तो बिल्डर दीनदयाळ होता ना. हा होता ना. अरे मग त्याला सांगायचं सगळ्या मेंबर्सना सांग सेल्फ इंट्रोडक्शन करून द्या म्हणजे ओळखी होतील. अरे बाबा पार्टनर मी तिथे स्वतः मेंबर नसताना गेलो होतो. तू कोण असं त्याने मलाच विचारलं असतं तर. सिंपल आहे सांगायचं जोशांचा भाचा आहे म्हणून. कोण जोशी. अरे एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये 5-6 जोशी असतीलच. हे खरंच. अरे जोशी कुठेही असतात या. हे काय सांगतोस काय. अरे जोशींचा भाचा म्हणून नाटक सिनेमा आरटीओ एसटी सगळीकडे रांगा न लावता सगळी कामं करून घेतली म्हणून म्हणून जोशीच. हा कदाचित त्या मुलीचं आडनाव जोशी असेल. नाही नाही पार्टनर नाही. अरे ती साक्षात राजकुमारी आहे. आणि तिला हे सगळीकडे गवतासारखं पसरलेलं जोशी आडनाव. नाही 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 पार्टनर. नाही पार्टनर. तो डोळ्याना अन मन जागे व्हावे वो मिट तो डोळ्याना अन मन जागे व्हावे उघडले डोळे तरी तूच तू दिसावे चांदण्याची लडकसे तुझे हसणे चांदण्याची लडकसे तुझे हसणे रात आता डोळ्यातून सरतच नाही जादू 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 कशी ही जादू जादू
जादू जादू जादू। जोशी आडनाव लावण्यासाठी तिचा जन्म झाला नव्हता। शी इज बॉर्न फॉर गरवारे सापटे सँड किर्लोस्कर। म्हणून मला कळून चुकलं की ती झुळूक म्हणजे मृगजळच आणि मृगजळामागे धावणं म्हणजे मूर्खपणाच। या वास्तवाचा स्वीकार करून मी पुन्हा माझ्या कामाला लागलो। अॅडल्फिन ऍसिड्रॅक्स हवं होतं। प्रिस्क्रिप्शन? प्रिस्क्रिप्शन विसरले मी। मग नाही देता येणार का? अहो का काय, आम्ही नाही देऊ शकत तसं, तो एल ड्रग आहे। अहो पण माझी आई गेली 5 वर्ष हे औषध घेतेय। असेल मग? माझं नेहमीचं दुकान बंद आहे, नाही तर मी तिथेच घेतलं असतं। मग ते उघडल्यानंतर घ्या ना। सॉरी, नाही देता येणार। सामंत, नुसता पाहतोयस काय घुटसाला? ए सामंत, सामंत मी त्यांना ओळखतो, त्यांना औषध दे। औषध दे ना। आहो तुम्ही बरेच दिवसात आला नाहीत। हो ए सामंत, औषधी दे ना। येणार आहे मी एकदा घरी। तुमच्या आई कशा आहेत? अहो ब्लड प्रेशरचा पेशंट, फरा असतोही आणि नसतोही। अॅडल्फिन ऍसिड्रिक्स। येते। ए अप अप। अरे तुझी मैत्रीण वही विसरून गेले बघ। काय? ए बघ बघू, ए बघू ना, दमयंती जोशी। जोशी पार्टनर जिंदाबाद। येस पार्टनर जिंदाबाद। दमयंती, ओ दमयंती, तुझ्या जागी मी असतो ना तर 2 हका मारून थांबलो नसतो। तुझ्या सगळ्या ट्रिक्स माहिती आहेत मला पार्टनर। लव यू डार्लिंग, एव्हरीथिंग इज फेअर इन लव अफेअर। अफेअर तुला माहितीये मी लव कधी करत नाही, मी फक्त अफेअर करतो। कारण लव ही तद्दन टाकाऊ गोष्ट आहे, ती माणसाला दुबळं बनवते। कोण म्हणतं? मी मी स्वतः। काय प्रेम न माणसाला बेकार करत, त्यापेक्षा अफेअर हा प्रकार खूप छान आहे। करावं, झटकावं आणि सोडून द्यावं। नाही दुसरा पुन्हा सुरू करावं। पार्टनर तू ना, काय तू मला दमयंती बद्दल तसला विचार करायला लावू नकोस प्लीज। कम ऑन। हे बघ तू नर्वस झालास तर मला चैन नाही पडणार यार। मी काय करू ते फक्त सांग मग मला। सिम्पल, व्हेरी सिम्पल। सरळ रुळावर आडवा हो। अरे पार्टनर शब्द हे फक्त जंक्शन स्टेशन सारखे असतात, तिथे सगळ्या गाड्या थांबतात, हेच आणि एवढंच त्याचं वैशिष्ट्य। पण 2 जंक्शन मध्ये खूप काही घडत असतं, त्याची त्या जंक्शन्सना दात सुद्धा नसतं। दमयंती, ओ दमयंती, ओ ओ ओ ओ काय तुम्ही? मी किती वेळेस तुम्हाला दमयंती दमयंती म्हणून हाक मारतोय, तुम्ही थांबतच नाहीत। कोण तुम्ही, काय हवंय तुम्हाला? अहो मी ते केमिस्ट मध्ये भेटलो होतो तुम्हाला। केमिस्ट? हो या राईट, सॉरी मी विसरूनच गेले। थँक्यू, तुमच्यामुळे माझ्या आईला औषध मिळालं त्या दिवशी। नाही ठीक आहे, तुमच्या आईची तब्येत कशी आहे आता? हो आता ब्लड प्रेशरचा पेशंट बरा असतोही नसतोही असं उत्तर देऊ नका। दमयंती तुमची वही, अहो त्या दिवशी तुम्ही केमिस्ट मध्ये विसरला होतात। हो या, अहो म्हणून तर मी तुमच्या मागे दमयंती दमयंती म्हणत म्हणत मागे मागे। पण त्या नावाने मी कशी थांबणार, दमयंती जोशी माझी मैत्री आहे। अरे मग तुमचं नाव? मी किरण, किरण वर्तक। थँक गॉड शी इज नॉट जोशी। काय झालं? नाही 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 काही नाही काही नाही। तुम्ही याच दिशेने चाललात ना? हो चला मी पण तिकडेच येतोय। ठीक आहे, त्या दिवशी दुकानात चांगली थाप मारली का तुम्ही? नाही नाही थाप अशी नाही। हा मग मी ओळखतो तुम्हाला। कसं काय? मी तुम्हाला विरारला पाहिलं होतं ते पायाभरणी समारंभात। अच्छा तुम्ही पण आला होता तिथे? हो ठीक आहे, तुम्ही मग घरी यायला भेटायला। हो येईन ना, नक्की येईन।
असं नाही, प्रॉमिस केलं पाहिजे. काय प्रॉमिस? हा प्रॉमिस. मग ह्या रविवारी भेटूया. रविवारी? हा मलाही सुट्टी असते ऑफिसला. नाही मला विरारला जायचंय हो. म्हणजे बांधकामाच्या पाहणीसाठी? म्हणजे तुम्ही मेंबर आहात सोसायटीचे? नाही. हो हो मी पण मेंबर आहे सोसायटीचा. बर चालेल, मग मी येते तुमच्या बरोबर. अरे पार्टनर, ती मला तिच्यासारखा सोसायटीचा मेंबर समजतीये. गप्प बस. का गप्प बस? एकदम गप्प बस. अरे ऐक ना, हे श्रीमंतीचं नाटक परवडणार नाही रे. हे आता ठीक आहे आणि नंतर तिला कळलं तर? अरे भोट साला, पहिल्याच भेटीत बोंबला. हा ठीक आहे ना, मग त्यात काय एवढं? अरे ठीक आहे काय, पूर्वी आजची जाईल ना. त्यापेक्षा तू तिला टॅक्सीने विरार पर्यंत घेऊन जा. अरे बघतोस काय हे गे. अरे हे दोन आहेत एवढे नको. मुलगी मोठ्या घरातली दिसते. हा हे मात्र अगदीच खरं आहे. हा जरा वरच्या लेवलने बोलायला हवंय. वरच्या? कसं कसं? कसं? किरण तिचं नाव. हा किरण. किरण? हा. ऐ तू आता राहायला जाणार आहेस ते कुठे एक्झॅक्टली? ए विंग की बी विंग? ओ ए विंग. मी बी विंग मध्ये. आणि कुठल्या मजल्यावर? ओ सेकंड. मी पहिल्या मजल्यावर. आणि किती स्क्वेअर फीट्स आहे? ओ सेम, माझाही तेवढाच आहे. आणि काय रेटनी घेतलाय? अरे सेम. कळलं का भोट? बाय द वे किरण, टेल मी वन थिंग, कुठल्या विंग मध्ये तुझा फ्लॅट? ओ अच्छा बी विंग. नाही माझा ए विंग मध्ये. आणि कितवा माळा म्हणालीस? अच्छा नाही नाही माझा पाचवा माळा, टेरेस फ्लॅट यु नो. आणि काय 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 स्क्वेअर फीट काय? ऐ ग बास. नाही माझा 1000,000 स्क्वेअर फीट आहे. 1000,000? नाही रे 1000,000 नाही. कमन कमन. ओके आय लव्ह यू किरण. नाही नाही आय लव्ह यू नको, हे जरा जास्त होईल. पार्टनर सॉरी, मी तुमचं नाव विसरले. नाही 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 सांगितलंच नव्हतं तर लक्षात कसं राहणार ना. मी श्री. ओके या बसा ना. हो हा चला. किरण गाडी मस्त आहे, ऐस पैस अगदी. कितीला पडली? आय मीन काय रेट काय याचा? गाडी थांबा जरा. काय झालं? काय 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 झालं? मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येते. हा कोण मैत्रीण? अहो त्या डायरीची खरी मालकीण. दमयंती जोशी? तीच. त्या डायरीची, त्या फ्लॅटची आणि या गाडीची तीच मालकी. अच्छा. अहो तुम्ही पाहिलं असेल तिला. नाही नाही म्हणजे हो, पण म्हणजे कधी कधी केव्हा? मला पाहिलं त्या दिवशी. खरं खरं सांगू? हा सांगा. तुला पाहिल्यानंतर मला कोणी दिसलंच नाही अगं. रागवलीस? मैत्रिणीला घेऊन येते. किरणच्या बाजूला बसून विरार पर्यंत. वा नाव काय? मी हे श्री. आणि श्री ही दमयंती. हाय हाय. काय करता तुम्ही? मी मेडिकल मध्ये असतो. या मेडिकल मध्ये? हो. म्हणजे तुमच्या घरच्यांची मजा ना, फुकट औषध. साईट वर गेलो, तिथे फक्त पाया खणलेला. मी निर्विकारपणे त्या खड्ड्याकडे पाहत होतो. माझा त्या जागेशी काहीच संबंध नव्हता. त्या खणलेल्या पायाकडे पाहताना वाटलं, आपल्याला पेळणारा हा व्याप नव्हे. आणि किरणकडे पाहिलं तर तिचं संपूर्ण लक्ष माझ्याकडेच होतं. तिचे डोळेच नव्हे तर कान आणि नाकही माझ्याकडेच होते. त्यावेळी ती आणखीन सुंदर दिसत होती. आणि पटकन दुसरा विचार मनात आला, हाही व्याप आपल्याला पेळणार नाही. पार्टनर. पार्टनर?
इसका मतलब किरणनी कार आणली होती, सगळा खर्च तिनेच केलाय. क्या बात है. आता तुझी गाडी रुळावर आली, मुलीच्या पैशावर मजा मारण म्हणजे थ्रिलिंग असत ना. पार्टनर तू रागवणार तर नाहीस ना. मी हा का. किरण मला तुझी माफी मागायची आहे. कशाबद्दल. मी तुला फसवायचा प्रयत्न केलाय. त्या विरारच्या हाऊसिंग सोसायटीत मी फ्लॅट बघायला गेलो होतो, ही खोटी गोष्ट आहे. काहीतरी चमत्कार घडल्याखेरीज या जन्मात मी तो फ्लॅट घेणं शक्य नाही. श्री एक मिनिट, मला बोलून घेऊ देत. मी तुझ्याशी खोटं बोललो कारण मला तू आवडलीस म्हणून. आणि ज्या व्यक्तीवर माझं प्रेम असतं तिला मी फसवू शकत नाही. तुझ्या सौंदर्याबद्दल मी आता तुला नव्याने काय सांगणार. तुझ्यावर प्रेम न करणं एखाद्या आंधळ्या माणसाला शक्य आहे. किरण मी एक सामान्य माणूस आहे. सुख भेटण्याआधी कायम ज्याला तडजोड भेटत आली आहे असा ठिगळ जोडणारा मी एक. मी कोण, माझी लायकी काय, या सगळ्या गोष्टींचा मला विसर पडला. मला तुला विसरायचं आहे. पार्टनर आउट. आउट पार्टनर. बाहेर. अरे बाहेर बाहेर. अरे कमन बाहेर बाहेर बाहेर. चल चालता हो चालता हो चालता हो माझ्या बरोबर. राणीची तुझी लायकी नाही रे, तिथे झोपायचं नाही. आता तू दार उघड ना. पार्टनर माझं ऐकून तर घे प्लीज. पार्टनर फुटसाल. श्री श्री श्री. अरे बरं नाही का तुला. बघू मी घाबरलीच होते, म्हटलं तू आणखीन आजारी पडतोस की काय. मी आणखीन म्हणजे. अरे कालपासून रंजनला थोडा ताप आहे. हे अरविंद काही बोलला नाही मला. औषधासाठी ना विसरला असेल. आई हा अरविंद दरवेळी मला सांगायला विसरतो कसा. अरे बाबा माझ्याच दुकानात ना आणायची असतात ना औषधं, मग मी असताना का नाही येतो. असं रागावू नकोस रे. मीच परवा त्याला सांगितलं श्रीच्या दुकानातून औषधं आणलेली त्याला आवडत नाही. मी असं कधी म्हणालो आई. तू म्हणाला नाहीस रे. तू म्हणाला नाहीस आणि कधी म्हणणारही नाहीस. मग तू का सांगितलंस असं. मागल्या महिन्याचं बिल अरविंदनं भरलं. नाही तूच भरलंस ना. दरवेळी मीच भरतो तुला माहिती आई. म्हणूनच मुद्दा मी त्याला सांगितलं तू कमवतोस तुझं बिल तू भर. मग आता ही औषधं कुठून आणलीत. अरे तो कामावर न येताना आणणार होता पण त्याचा पगारच झाला नव्हता ना. मग मीच म्हटलं श्रीच्या खात्यातून आण. तसा तू मानी आहे हा, तयार नव्हता. पण मुलाला औषधाशिवाय ठेवायचं का रे, म्हणून म्हटलं श्री नसताना जा. वा छान. कसं ग जमत तुलाही हे सगळं. तू बिलाची काळजी करू नकोस रे, पैसे मी देईल. अरे म्हणजे कुठून. कुठून काय, मी अडाणी. मी थोडीच नोकरी करते, तुमच्याकडनं घेणार तुम्हालाच देणार परत नेहमी सारखं. आई मी फणसे मावशी बरोबर जाऊन येते देवळात. आई आईचा हा डिफेन्स अनेक वर्षांचा. जे आपण करणार असतो तेच ती आधी करायची. नेहमीच तिने तिच्या अशिक्षितपणाचं भांडवल केलं होतं आणि आजारपणाचं भांडवल अरविंद नाही. माझ्या घरी. काय ए नाही 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 नको. माझ्यासाठी येऊ नकोस, आईसाठी तर चल. तिला भेटायला येणार होतास ना तू, प्रॉमिस केलं होतंस. अरे तुझी वाट बघतीये ती. कुणाचीही असो आई या नात्याला फसू नये.
किरणच्या अशा बोलण्याने मी माझ्या शब्दात न कळत फसल्यासारखं मला वाटू लागलं होतं. त्यामुळे माझे शब्दही संपले आणि विरोध ज्या गोष्टीपासून मी दूर होण्याचा प्रयत्न करत होतो त्यात नकळतपणे ओढला जाऊ लागलो होतो. अहो किरणचा जन्म माझ्यासाठी नाही झालेला आहे. मोठमोठ्या लोकांच्या मागण्या येतील तिला, मी सांगतोय तुम्हाला. ही जर माझ्या घरी आली ना तर माझ्या घराला तिचं देखणे पण पेलवणार नाही. मी माझं भयान वास्तव तिच्या आईसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण आंधळ्या प्रेमाला वास्तव दिसत नाही हेच खरं. माझं प्रत्येक वाक्य त्यांना माझ्याच प्रेमात पाडत होतो. गाढवासारखी विधानं केली तर ती कोणाला पटतील? किरणचा जन्म हा तुझ्यासाठी नाही असं तुझं म्हणणं आहे ना? खरंय ते. हाच गाढवपण आहे. हाच गाढवपण आहे. नाही तर काय करू? नाही तर काय करू? सौंदर्याचा संबंध तुम्ही संपत्तीशी लावता मग मी काय करू? चांगल्या गोष्टींचा मक्ता फक्त श्रीमंतांकडेच. वाय फॉर पार्टनर, तू अजून आयुष्य नीट पाहिलेलं नाहीस. उमरभर जिंदा राहाल लेकिन जिंदगी नाही देखी. किरण तुला नको आहे ना, मग माझी ओळखून दे ना. मी तिच्याशी लग्न करतो. आय लव्ह यू किरण, आय लव्ह यू. नाही पार्टनर, नाही. ओके पार्टनर, ओके. नाही. अरे यार, या खूबसूरत पोरी आहेत ना या, जशा गरिबांसाठी नाहीत ना तशा त्या माझ्यासारख्या बाहेर खाली माणसासाठी सुद्धा नाहीत. पार्टनर, मी तुला बाहेर खाली म्हणालेलो नाही. ए ए, आणि तू म्हणालास ना तरी आय डोंट केअर. अरे पण जे मला वाटतच नाही ते मी म्हणू कशाला ना. पार्टनर, मला सांग, मी बाहेर खाली आहे, लफडेबाज आहे असं तुला कधीही वाटलं नाही? नाही. तू हे मनापासून बोलतोयस? हो. एक गोष्ट लक्षात ठेव पार्टनर, तुला मी हवाय म्हणून मला तू हवायस. ओ आणि किरणला हेच वाटत असेल तर कशी वाटली? की एकदा बघायचंय तुम्हाला प्रत्यक्षात. तुला आवडली ना मग झालं तर. पुढे काय करायचं ठरवलंयस? लग्न. ते माहित आहे रे, पण केव्हा, कुठं, कधी आणि त्यात आम्ही काय काय करायचं तेवढं सांग. हा बरोबर आहे. आणि शक्यतो रविवार बघ, म्हणजे रजेचा प्रश्न नाही पडायचा. ठीक आहे. आणि किरणच्या वडिलांना म्हणावं काही ठरवायचं असेल तर इथे येऊन ठरवा, आम्ही आहोत म्हणावं. काय काय ठरवायचंय? अरे देणी घेणी, मानपान, हॉल, पत्रिका, रिसेप्शन, बँड, अहेर, हे सगळं ना. आणि हे सगळं जर करायचंच नसेल तर मला लग्न रजिस्टर करायचंय. ऐकलत का आई? म्हणजे तू आधीच सगळं ठरवलेलं दिसतंय. मग विचारताय कोण आपल्याला? आई मला काय वाटतं, किरणच्या घरी ह्या योजनेचं जोरदार स्वागत झालं असणार आहे. स्वागत कसलं, तिकडेच तर ती योजना तयार झाली. अगं आई, हा सारखा तिकडेच याचं पाणी त्यांनी बरोबर झोकलं असणार. मग काय, एकदा जावईच हो म्हणाला म्हणजे इतरांना गुंडाळायला काय रे. बरच. लग्न कधी करतोयस? जागेचं नक्की झालं की नक्की करीन. म्हणजे ह्यांच्या लग्नाचं मला काही खरं दिसत नाहीये. येतो आई, चल ग. हो हो, या या. काय झालं?
जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत लग्न नाही. श्री, मी तुझ्या घरी राहायला तयार आहे. चाळीतल्या खुराड्यात नाही, नको श्री. नको. आणि या बाबतीत मी कुणाचं काहीही ऐकणार नाही, प्लीज. माझही नाही. मी दमयंतीला ओमकार बिल्डरच्या दीनदयाळशी बोलायला सांगते, ती आपला प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेल. मग तरी करशील माझ्याशी लग्न? काय झालंय, कसला विचार करतोयस पार्टनर? बोल. आज या रांगेत जाऊन उभं राहावं असं वाटतंय. या रांगेत? कमाल आहे का? देवाकडे काही मागायचंय? पैसा. पैसा? खूप सारा. पार्टनर, तुला खूपसा पैसा हवाय? तुला काय वाटतं, तुझ्या एका नमस्कारानं देव तुला पैसे देई? नाही, माहित नाही. बर, किती पैसे हवे? 2 लाख कमीत कमी. 2 लाख? अच्छा, म्हणून तू देवळात जायला निघालास, भोटसाला?
इतके दिवसाचा माझ्या बरोबरचा सहवास, असंख्य पुस्तकं वाचलीस तू, वो सब कहां गया? आणि एक लक्षात ठेव, देव स्वतःच्या खिशातलं कधीही काहीही देत नाही. देवाचा प्रसाद. पार्टनर. ऐका ना, ओंकार बिल्डर कडनं लेटर आलंय, फ्लॅटचं काम होतंय बहुतेक, अर्जंट बोलवलंय, जावं लागेल. थँक्स. जसा तुमच्या मित्राने ऍडव्हान्स भरला ना, लगेचच तुम्हाला लेटर पाठवलं. हो सर, तो तुमचा फ्रेंड, राजा माणूस आहे एकदम, ग्रेट मॅन, यु आर व्हेरी लकी टू हॅव सच अ फ्रेंड. पण तुम्ही त्याच्याकडून पैसे घ्यायला नको होते श्री. अहो सर, हा बिझनेस आहे. हे बघा, आता तुम्ही विचार करू नका फार, यू जस्ट साइन. किरण, काय करायचं? पार्टनरचा फोन लागत नाहीये. सही कर, पार्टनरशी बोलायला मी येते. काय, कुठे गेले? ते सोडून गेले. कुठे? रूम विकली त्यांनी. कधी? कधीच. ठीक आहे, पार्टनरच्या अचानक जाण्यामुळे माझ्या आयुष्यात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली, जी किरणच्या सहवासानेही भरून निघणारी नव्हती. सारे आहे हाताशी तरी रिते रिते भास सावली ही या मनाची आणी तूच आस पास. सारे आहे हाताशी तरी रिते रिते भास सावली ही या मनाची आणी तूच आस पास. कारे आभाळ विकून घर माझे बांधले रे, ऋण वेडे हे फिटावे, ऋण वेडे हे फिटावे, आता कसे सांगना दया घरा. माझ्या स्वार्थासाठी मी पार्टनरला गमावलं होतं, नवे मी माझाच आत्मा गमावला होता. असं वाटत होतं आयुष्यात जर पार्टनर नसेल तर सगळं सगळं व्यर्थ आहे, अगदी देव सुद्धा. बोलतोय पाट. हे पार्टनर, अरे कुठेस तू? बोल ना, बोल. अरे तू म्हणशील तेव्हा. हॅलो किरण. हा बोल किरण, एक गुड न्यूज आहे. अरे हो हो, सांगतो. काय गुड न्यूज आहे? पार्टनर मुंबईत आलाय, त्याचा फोन आला होता मला आणि मला भेटतोय आज, आता आता. बर, क्यों किरण, क्या न्यूज आहे? नाही कुछ नाही.
सध्या राहतोयस कुठे? पुण्यात. आणि नोकरी? मुंबईत. पार्टनर तू पण ना, एवढं सगळं करायची गरज होती? हे बघ, आपण दुसऱ्या विषयावर बोलूयात, वेळ थोडा आहे, गाडीच सुटेल. ए, तुझा ब्लॉग झाला का? नाही अजून. लग्न झालं? कळवलं नसतं का मी? अरे भोट, मग तू काय करतोस काय? अरे तुझी वाट पाहत होतो. समजा उभ्या आयुष्यात मी तुला पुन्हा भेटलो नसतो तर? पार्टनर? अरे तू नसशील तर जगायचं कशाला ना? तू का सोडून गेलास मला? व्हेरी सिम्पल. तुला माहित आहे मी इम्पल्सवर जगणारा एक वेडा पीर आहे. खोली पण विकाविषयी वाटली, विकली. बापाचं घर सोडावं असं वाटलं, सोडलं. केव्हाच काय? पार्टनर, अरे मॅट्रिकची परीक्षा संपली होती, 3 महिने रिकाम पण छळणार होत. आता कोणता उद्योग करावा हा विचार करत मी जेवायला बसलो होतो. दॅट द एंड ऑफ इट. संसाराचा अर्थ असाच एखाद्या क्षणी समजतो पार्टनर. साजूक तूप की पोटचा पोरगा, ह्यात साजूक तूप महत्वाचं ठरलं, तो संसार. पण पार्टनर, तू वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार केलास तर? तेव्हा खूप त्रास झाला. ऐपतीचा विचार ज्या बापाला आधी करावा लागतो, त्याचं दुःख किती मोठं असणार. मग ठरवलं, कोणाचा मुलगा होणं टाळू शकत नाही, पण कोणाचा बाप होणं आपण टाळू शकतो. पार्टनर, माझ्या समाधानासाठी एक सांग. तुझे 2 लाख? माझे? मग? नाही नाही, अरे दुसऱ्याची जागा तिसऱ्याला विकून चौथ्याला पैसे दिले, हिशोब संपला. अरे संपला कसा? तू 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 हिशोब कर. पार्टनर, तुझं काही कळत नाही रे. पार्टनर, तुझ्याशिवाय राहायचं म्हणजे इतका दूर गेलायस माझ्यापासून, तुला कॉन्टॅक्ट करायचं तरी कसा? सिम्पल आहे. 2 सेकंद डोळे बंद करायचे आणि पार्टनरला मनापासून साथ घालायची. 5 सेकंदात तो तुझ्या समोर असेल. कमॉन कर, डोळे बंद कर. अरे कमॉन कमॉन. हा यस. 1, 2, 3, 4, 5. पार्टनर. पार्टनर पार्टनर, नंतर येतो, गाडी सुटेल, लग्न ठरलं की कळव. श्री दमयंतीचं लग्न ठरलं. हो, आणि लग्नानंतर ती कायमची कॅनडाला स्थायिक होतीये. अरे वा. आणि जाताना तिचा ब्लॉगही आपल्याला देऊन जातीये. काय? हो, पुढच्या आठवड्यातच ब्लॉग बघायला बोलवलंय. ग्रेट. गब्बस, काय करतोय रंजन? रंजन जा जा बाबा, एकदा जा जा जा. काय रे, काय झालं? आई मला कार्टून बघू देत नाही. हो, आपण ना आईचं घर उन्हात बांधू. हा हा, हे घे रे तुझी औषध. किती झाले असते? देणार आहेस का? आता नाही, लिहून ठेव, सगळा हिशोब एकत्र पूर्ण करेन. वा वहिनी, ऐकताय ना? ऐकते ना. बर, माझं सामान आणलं का? हा, ते कसं विसरेन. धरा, याचेही पैसे ह्यांच्याच हिशोबात लिहून ठेवा. बर, तुझं कसलं ग सामान? उपवासाचं. अरे श्री, उपवासाचं सामान केमिस्ट मध्ये? अरे दादा, तुम्हाला नाही उकळणार, काहीतरी विचारतात. ए वहिनी, आई दिसत नाहीये, कुठे गेली? आईंचा हरिपाठ आहे आज. बर, हे दादा, येत्या गुरुवारी सुट्टी काढा. काय? आणि वहिनी, तू पण हवी आहेस का? माझ्या लग्नाचं कन्फर्म झालंय. रमी, ऐकलंस का? लग्न ऐकते. आणि जागेचं काय करणार आहेस? घाबरू नकोस, तुझा 12 मास हनीमून चालू दे. भाऊजी, मी इथे राहणार नाही, मी माझी सोय केली आहे विरारला. श्री, या लाल आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन किती छान दिसतंय ना. अगं,
फार विचार करून ते कॉम्बिनेशन तयार केलंय मी. म्हणजे? म्हणजे म्हणजे हा जो लाल आहे ना तो तुझ्या कुंकवाचा आणि हा पिवळा माझ्या हळदीचा. आणखीन एक विचारायचं. विचार. कुठलेही सोहळे नाही म्हणजे हनीमून पण नाही. नाही नाही हे व्हिडिओस का? अरे हनीमून साठी 15,000 रुपये बाजूला ठेवले खास. खरंच? हो अगं. महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, खंडाळा तू म्हणशील तिकडे. अरे तू बोल तर. आणि शिवाय आपल्या दरवाजाला कडी लावली आतून की बाहेर महाबळेश्वरची पाठी आहे की माथेरानची की लोणावळा खंडाळ्याची. हु केअर्स काय. पण असं वाटतं की ज्या वास्तूत आपला संसार बहरणार आहे त्या वास्तूनेच आपलं पहिलं वहिलं मिलन पाहिलं तर केवळ ह्याच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कुठल्या तरी हॉटेलात त्या भाडोत्री पलंगावर. अरे तुम्ही काय केलं श्री? हे मूर्ख काय केलंस तू? हे मी तुला तर सोडणार नाही. किरण. अरे धीमी धीमी आस मोरे धीमी धीमी प्यास रे सैया मुरिया जे आए धीरे धीरे पास रे सैया मुरिया जे आए धीरे धीरे पास रे. ही आपल्या लग्नाची हळद. अरे अरविंद काय रे किती उशीर आणि आई कुठे? अरे तिला बरं वाटत नाही म्हणून ती नाही आली. अहो त्यांना हे तुमचं असलं सह्या वगैरे करून केलेलं लग्न अजिबात मान्य नाहीये. आपल्या घरात कुणी केलं होतं का असं लग्न कधी? काय हो? हो ना. आणि जेवायला तरी येणार आहे की नाही? तिथेही यायच्या नाही आहेत त्या. म्हणाल्या मला तुमच्या त्या भारी हॉटेलात माझं गबाळ ध्यान कशाला. मग मी सकाळी घरातून बाहेर पडलो तेव्हा का बोलली नाही मला ती? अहो मला काय माहिती. नाही तिला यायलाच हवं. मी जाऊन तिला. श्री भाऊजी तुम्ही जाऊ नका त्या येणार नाही. चला तुम्ही. चल चल तू. काय झालं श्री? अचानक तुमच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा काय होतं त्याचा मी अनुभव घेत होतो. काय करावं काय निर्णय घ्यावा त्या परिस्थितीसमोर मी हतबल झालो होतो. एकच आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे पार्टनर. पण अशा वेळी त्याचाही कॉन्टॅक्ट होत नव्हता. सगळेजण माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता. श्री आता तू काय करणार? दयाघना दया घना दया घना
चार पाच पार्टनर पार्टनर किरण तू श्री Smile, please. Sukhira. Chalai, ye to ami. Aaj bhi ekti padle. आई आई असं का म्हणतेस श्री श्री मला विसरू नकोस रे तुझ्याशिवाय कोणी नाहीये रे मला या घरची परिस्थिती माहित आहे ना आई तू एक काम कर तू माझ्यासोबत चल आता वेळ आली की यावंच लागणार आहे मला अगं वेळेची कशाला वाट पाहतेस सांगेन तुला केव्हा तरी पण मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही लक्षात ठेव तू आणि श्री श्री माझ काही चुकलं असेल आई जा सात पावलं चालू आहेत आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वस्तू आहेच पावला पावला गणिती तथास्त म्हणेल तुझ्या बाबांची साधना तुझ्या पाठीशी आहे मरताना बाबांनी दिलेला आशीर्वाद मलाही सावरेल आणि एक 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 सांगायचं आहे तुला आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतो ना म्हणून हे बघ तू चिंतेत असताना मी मात्र मजेत जगतोय असं या घरात कधीच होणार नाही किरण आणि शेवटचं म्हणजे मला बायको हवीच होती पण तुझ्यातली प्रियसी सांभाळ मला मैत्रीण हवी आहे होशील आए, बस बस पार्टनर तू इथे कसा काय अरे ड्रग कंट्रोलरच्या ऑफिस मध्ये आलो होतो अच्छा म्हटलं तू असशील तर भेटूयात तुला आणि तसंही लग्न झाल्यापासून तू भेटला नाहीसच ना काय तुझं लग्न होतं ना त्या दिवशी मी नेमका ओके मला कारण देऊ नकोस तू कळलं ना प्लीज ओके ओके बरं हाऊ इज द लाईट
फाईन. अँड वाईफ? अरे चुकलायच ले का, फार कष्ट घेतोस वाटत. ए तसं असेल ना तर घोसलो, बायकोला पुरवून पुरवून वापर. पार्टनर तू समजतोयस, तसं काही झालेलं नाही अजून. भूत साला, हे कसं शक्य आहे? अरे गोष्टीच तशा घडत गेल्या पार्टनर. स्त्री पुरुषाला चार्ज करते, सगळं सगळं शरीर इलेक्ट्रिफाय होत. तू शब्द दिला होतास पार्टनर, आणि किरणने अनुभव. शरीरातला अणुरेणू, रक्ताचा प्रत्येक थेंब, त्याचा त्या दिवशी पहिल्यांदाच मी अनुभव घेत होतो. पण आणि दार उघडताच समोर पाहिलं तर रंजन, अरविंद आणि माझी परमपूज्य आई. आई अरविंद, तुम्ही आम्ही यायचं ना? हा या ना, या. बर चल. मला तुझ्याशिवाय कुणी नाही असं म्हणणारी माझी आई त्या रात्री रंजनला माझ्याशिवाय करमत नाही म्हणून त्याला घरी घेऊन आली ही. त्या अरविंदला एकांत मिळावा म्हणून फणशाकडे झोपायला गेली होती ही. आणि माझ्या बाबतीत मात्र माझा असलेला एकांत घालवायला येणारी ही माझी परमपूज्य आई. रात्रभर जागी होते रे मी. ए आई एकदम उठून. आता कळलं लोक हनीमूनसाठी बाहेर का जातात ते? पार्टनर, 2 दिवस माझ्या आईला माझ्या घरी राहून कंटाळा आल्यावर मी तिला आणि रंजनला पुन्हा चाळीत सोडलं. आणि मग मला वेद लागले ते किरणचे. कशाबद्दल? तू रागवणार नाहीस ना? बोल ना. श्री, थोडा प्रॉब्लेम झाला. काय? असं कधीच होत नाही रे, म्हणजे एवढा फरक कधीच पडत नाही. हो अग, काय झालं ते तरी सांग. हा सांग. मी अचानक बसले रे. हा ठीक आहे, एवढं काय त्यात? मूर्खा. काय? माझी अडचण आहे. माझं नशीब मला मजेशीर हुलकावण्या देत होतं पार्टनर. अचानक काहीतरी वेड वाकड घडलं की काय असं जे मला वाटत होत तसंच काहीसं ऐकण्याचा प्रसंग त्यानंतर 3 दिवसांनी आला. बोल सुरेश भाई, या कसा आहेस? मी ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आईला माइल्ड हार्ट अटॅक आलाय. नंतर तब्येत बरी झाली होती. मी तुम्हाला फोन करणार होतो, म्हटलं सकाळी. दादा, आई कशी आहे? तुझ्या पाशातून जावई बापूंनी मला मुक्त केलं आणि संसाराच्या बंधनातून तुझ्या आईने सोडवलं. म्हणजे? सॉरी. आता कुठे असते किरण? गेल्या 14 दिवसांपासून दादांच्या घरी आहे. ते सोड पार्टनर, मला एक सांग.
हे खरं खरं सांग, तुला कधीच किरणला पाहावसं नाही वाटत? त्याच काय, माझ्या कोणत्याही मित्राचं लग्न झालं ना की त्याच्या बायकोला मी पाहणं टाळतो. का? सिम्पल, व्हेरी सिम्पल. लग्न झाल्या झाल्या टंचा दिसतात सटव्या. रात्र वाईट जाते. बाईची आई झाली ना का मग पाहायचं. तुला सांगतो, 70% बायका बाळणपणानंतर अवाढव्य होतात. मग त्रास होत नाही. पार्टनर, पार्टनर, तू तुझा नाही मोड. तू एकदा एकदा किरणला बघ, खरंच बघ. तुझे किती रात्री बर्बाद झाल्या तरी चालतील पार्टनर, पण एकदाच बघ, म्हणजे तुला कळेल की मी तिच्यासाठी एवढा का पागल झालो. किरण, तुला माहितीये तू आज खूप खूप सुंदर दिसतेस. ऐक ना, बोल. मला मला एकदाच तुला पूर्ण बघायचं आहे, तस. Kiran, please. Please. पण नको. सांग ना किरण, प्लीज एकदाच सांग ना ग, काय होत? सगळं पहिल्याच रात्री संपवायचंय का? किती थांबलोय तुला माहितीये ना, मी नव्हते तुझ्या बरोबर. म्हणूनच तर कुठलाही पडदा नकोय मला, अंधाराचंही घाई पण नकोय. लाईट लाव. आता मागे राहिलेले दोन देह, त्यातला एक शांतीने तृप्तीने झोपलेला तर दुसरा तसाच जागा राहिलेला, झाल्या सोहळ्याचा अर्थ शोधत पुन्हा हरवलेला. मी काय शोधतोय कळत नव्हतं. जे शेवटचं सुख उपभोगायचं राहिलं होतं ते एवढ्यात उपभोगलं. आज पराकोटीचं सुखही अनुभवलं. ज्या सुखाची माणसं युगानुयुग वाट पाहतात, वेडीपिशी होतात, लाचार होतात, निर्लज्ज होतात, अमानुष होतात, रक्त सांडतात, अनेक राज्य बेचिराख करतात, हे सुख एवढंच हातात आलं म्हणता म्हणता निसटतं.
आसक्ती आणि विरक्ती या दोन अवस्थांमध्ये या दोन शरीरांची झोंबाझोंबी, एवढीच या परमोच्च समजल्या गेलेल्या सुखाची व्याप्ती, या त्याच त्या क्रियेला तू कंटाळला कसं नाहीस पार्टनर? प्रिय पार्टनर, अरे मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोयस, आणि त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो हे तुला मुळात सांगितलं कोणी? देर इज नॉट सिंगल एक्झाम्पल ऑफ हॅपी फिलॉसॉफर, म्हणून हात जोडून विनंती करतो, डोंट बी फिलॉसॉफर, जस्ट बी किरण्स हजबंड, तुझा पार्टनर. श्री, मी काय म्हणते, हा सोफा सेट आणि हे मधलं टेबल याची किंमत काय असेल रे? बरं सांगू का, मी तुला यातल्या एकाही वस्तूची किंमत सांगू शकणार नाही. नाही काय, हे सगळं फर्निचर जे आहे ना ते हिची मैत्रीण दमयंती आहे ना, तिने सगळं पाठवलंय, तेव्हा यात माझं कर्तृत्व शून्य आहे. नाही काही. अरे श्री, मी काय म्हणते, हे सगळं फर्निचर दादरच्या घरात करायचं असेल तर काय खर्चेल रे? मी काय म्हणते आई, असंच्या असं तिथे नाही करता येणार, ते जागा बघून त्याप्रमाणे डिझाईन द्यावं लागेल. ते बरोबर आहे ग तुझं, पण समजा असंच थोडस फर्निचर तिथे करायचं असेल तर काय खर्च येईल? म्हणजे हे सगळं मला कोण सांगू शकेल? या सगळ्याचं डिझाईन ज्यांनी केलंय नार्वेकर, त्यांना पाठवू का? नको, एवढ्यात नको. पैसा नाही आहे का किरण? किरण झोपायचं नाही आहे का? किरण झोपायचं नाही आहे का? ओरडतोयस कशाला? अगं मग चल ना झोपायला. मी म्युझिक ऐकते. चल श्री, चल सोड मला श्री. मी काही एक ऐकणार नाही आहे तुझं. अरे चल. तुझ्या माणसांचा सूर मला अजिबात आवडलेला नाहीये. मला माहिती आहे का ते? मग तेव्हाच का नाही बोललास? किरण कुठे वाद उकरून काढायचा, हा सगळेजण पहिल्यांदा आले होते माहिती आहे ना. त्यांना नाही काही वाटलं आल्या आल्या चौकशा करायला, हे कितीला ते कितीला. हे उलट उत्तर करून मी त्यांच्या रांगेत जाऊन बसू का किरण? मी तसं म्हटलं का, पण माणसाला वेळच्या वेळेस जाणीव दिलीच पाहिजे. तू काही बोलत नाहीस, त्यांना माहितीये, ह्याला काहीही बोला हा ऐकून घेतो. मी वाईटपणा घ्यायचा? अरे श्री, माझे काम करशील का रे? हां बोल ना. अरे तुझ्या घरी? आपल्या घरी असं म्हणणं आहे. तेच रे, तर ती दोन छोटी टेबल होती ना. हां ती साईड टेबल होय. हां तशीच आणखी दोन मिळतील का रे? अरविंदला हवीत. त्याला कशाला रे, काय आहे फंक्शनच्या मावशीकडे इतकी वर्ष हक्काने झोपायला जाते ना मी. त्यांना होय देऊयात ना, नक्कीच देऊयात. हे आई पण त्यांना आवडतील ना? अरे त्यांना तशीच हवी आहेत रे. हो ना? हो दिव्या ना. मग बर. श्री, तुझ्या आईनी मावशींना टेबल्स दिलेले नाहीयेत. तुला कोणी सांगितलं? अरे मी आज भाजी घ्यायला दादरला जेव्हा गेले तेव्हा तशीच घरीही जाऊन आले. आपण दिलेले टेबल्स घरातच आहेत. अरे मी तुला 101% सांगते, त्यावेळेस त्यांनी ती टेबल्स भाऊजींसाठीच घेतली. मावशींचं नुसतं नाव. किरण आता हे काय नवीन काढलंयस? हे नवीन काय? काय मूर्ख समजतोस का मला तू? नाही नाही मी मूर्ख आहे. मी नंतर तशीच मावशींकडेही गेले. मावशींकडे तशी टेबल्स आधीपासूनच आहे. अगं ठीक आहे ना. मग ठीक आहे ना. मग काय, आई कशाही वागल्या तरी त्यांच्याच बाजूनी बोलणारेस का तू? बरं मी काय करावं असं म्हणणं आहे तुझं? अरे फायर कर त्यांना. फायर? हो सरळ सरळ फसवताय. तुला चीड नाही येत त्यांच्या वागण्याची का? का नाही तू हस? तुला त्यांच्या वागण्याचा संताप कसा येत नाही ना हेच कळत नाही मला. क्यू येते तिच्या वागण्याची? एक माणूस म्हणून जेव्हा मी तिच्याकडे बघतो ना तेव्हा कधी कधी कीव येते तिची. खरंच जे जे माझ्याकडे आहे ते अरविंदला मिळावं असं त्या बिचारीला सतत वाटत राहत. माझ्याकडे मागायची हिंमत नाही.
आणि स्वतःच्या मालकीचं असं काहीच नाही. त्या बिचारीला ही सर्कस कायम करावी लागणार, म्हणून मग तिला अशा काहीतरी विचित्र कल्पना लढवाव्या लागतात. एवढं सगळं करून मात्र तिला सुख नाही, त्याचंच वाईट वाटत. म्हणून मग मी तिला कधीच. किरण, एकदा पार्टनर मला बोलला होता, ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. मग माझ्या आणि किरणच्या आयुष्यातील काही घटना प्रसंग मी लिहून ठेवायचो, जे फारच खासगी होते. दोघांचा संवाद होता तो, त्यात कोणालाही डोकावण्याचा अधिकार नव्हता. पण माझ्या सद्यस्थितीची कल्पना यावी म्हणून काही प्रसंग, काही घटना आम्ही पार्टनरला पोस्टाने पाठवले, ज्याचं उत्तर त्याने ताबडतोब पाठवलं, पण चुकीच्या वेळी अचूक पत्त्यावर. हे पण संपलं हा देवधर साहेब, आणि परवाची ऑर्डर आली आहे. श्री, अरे किरण, तू श्री, तुला लाज नाही वाटत? नाही, तुला बायको जवळची का पार्टनर? अगं मला काहीच ऐकायचं नाहीये. फक्त एक लक्षात ठेव की गाठ माझ्याशी आहे. पार्टनर आयुष्यभर पुरणार नाहीये, संसार माझ्याशीच करायचा आहे. काय काय त्या माकडाला सांगितलंय काय माहित नाही. त्याला फक्त एवढंच सांग की तुझी लफडी तू सांभाळ, मित्रांचे संसार सांभाळायला येऊ नकोस. किरण अगं, किरण, मोठा घोळ घालून ठेवलास तू. मग अरे तू ना उगाच घरी पत्र पाठवलंस, प्रॉब्लेम झाला ना त्यामुळे. काय झालं? तू पाठवलेलं लेटर किरणने वाचलंय. पार्टनर ती आताच केमिस्ट मध्ये येऊन भांडून गेली माझ्याशी. तिच्या वैतागली आहे माझ्या. बापरे पार्टनर, मी काय करू आता? मला तर काहीच सुचत नाही. पार्टनर तिला कॉल केल्यानंतर उचलत पण नाहीये ती फोन. मी काय करू सांग ना. अरे बोल ना काहीतरी. पार्टनर हे बघ, स्विष्ट अंधारुनी मौनाले काळोखे किनारे, अंधारुनी मौनाले काळोखे किनारे, सावलीच्या सोबतीवर कोणाचे पहारे, कोणाचे पहारे, कोण कोणाची तहान, कुणी वहावे जरासे, जवळकीचे होई अंतर आणि दुरावे नवे, दया घना. श्रीची बायको किरण बोलते. बराच वेळ झाला का? अच्छा, कारण तो अजून घरी नाही आला म्हणून मी फोन केला. बर ठीक आहे. किरण सॉरी. काय झालं?
कुठे होतास तू मूर्खा? तुला माहितीये का तू माझी काय अवस्था केली? नको नको ते विचार येत होते डोक्यात. ओके सॉरी. नाही तू मला आधी प्रॉमिस कर, तू परत एवढ्या उशिरा नाही येणार. आधी प्रॉमिस कर. ओके प्रॉमिस. नाही असं नाही. लवकर कशी आलीस? हॉस्पिटलमध्ये गेले होते का? आमच्या ऑफिस मधला ज्युनियर अकाउंटंट आहे ना. हा तो शर्मा. त्याला ऍक्सिडेंट झाला. काय? ए आता कसं आहे? नो ओप्स. त्याची बायको. काय झालं? त्याची बायको सारखी म्हणत होती, डॉक्टर फक्त एकदाच एकदाच मला त्यांना भेटून या, मला बोलायचंय त्यांच्याशी, नाही तर कायमच लागून राहे. एकदाच त्यांना शुद्धीवर आणा श्री. मला तेव्हा तुझी खूप आठवण आली श्री. शांतो शांतो राणी. आय एम व्हेरी सॉरी श्री. मी परत असं नाही करणार, तुझ्याशी या बोला कधी नाही धरणार. मी खूप दुष्ट आहे ना. नाश्ता. अरे वा, आज खिचडी. कारणच तसं आहे ना. श्री जरा घोटाळा झालाय रे. कुणी केलंय? आपण दोघांनी. म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये का? मूर्खा, तुला त्या मनोरमा वाहिनींचे पीरियड्स बरोबर लक्षात असतात. अरे म्हणजे मी तू म्हणजे मूर्खा 16 दिवस वर गेलेत. हे काय सांगतेस काय? म्हणजे मी बाप होणारेस मूर्खा. हो किरण. नाही श्री. नाही किरण. श्री नाही किरण. किरण. आजी. रंजन. काकाला म्हणावं आजीचे दिवस संपत आलेत. कधी जाईल ती तेव्हा अधून मधून येत जा. रंजन, आजीला म्हणावं एवढ्यात वर जाण्याची घाई करू नको. आता आपल्या घरी नवीन बाळ येणार आहे. काय सांगतेस काय तू श्री? हो ग. मग कधी येतेस? मी कुठे कुठे काय, विरारला आपल्या घरी. अरे चातुर्मास सुरू होतोय ना, पोथी वाचायला घेतली मी. म्हणजे तू सुरुवातीला सांगितलं असतंस तर नसते घेतली वाचायला, पण आता नाही रे होणार. बरं चातुर्मास कधी संपतोय का? काय काय नंतर येशील ना? ते आत्ताच कसं सांगणार रे मी. येईन ना, म्हणजे तुम्हाला गरज लागली तर येईन ना मी. पण तुम्हाला कसली अडचण भासणार आहे? आणि माझ्या म्हातारीचा तुम्हाला उपयोग तरी काय? आई पुढची तुझी सगळी वाक्य मला पाठ आहेत. मी याच्यानंतर तुझ्याकडनं कुठलीही अपेक्षा करणार नाही. तर असा हा साहेब, हिंदुस्थानातील माणसं सुधारत नाहीत हे सहन न झाल्यामुळे त्यांनी हिंदुस्थान सोडलं. पार्टनर, तू होम फ्रंट बद्दल मला विचारलंस म्हणून मी तुला सांगायला लागलो. तू हे मध्येच साहेबाचं काय प्रकरण काढलंय? सांगतो.
डब्ल्यू. तर साहेब म्हणायचा डब्ल्यू हे अक्षर वाईट का वाईन वुमन वेल्थ. या तीन डब्ल्यूंमुळे माणूस वाया जातो. त्याचप्रमाणे साहेब म्हणतो की सासू आणि सून यांचा स्वभाव विरुद्ध असणं स्वाभाविक आहे का. सिंपल आहे. डब्ल्यू म्हणजे वाईफ आणि एम म्हणजे मदर. दॅट्स राईट. एकच अक्षर उलट सुलट वापरून साहेबांनी सिद्ध केलंय. तुला पटतंय ना? हो पटायलाच हवं. कारण काय ना, गेलं वर्षभर डब्ल्यू सांभाळू की एम याचीच काळजी केली आहे ना आम्ही. अशाने तुझा गोरा कुंभार होईल. आत्ताच झालाय. फॉरगेट यार, ही पासिंग फेज असते. खरंच? हा, एकदा का घरात पाळणा हालायला लागला की एम बदलतो आणि डब्ल्यू सुद्धा. नाही नाही, म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे डब्ल्यूला समजतं एम म्हणजे काय आहे आपोआप. नाही पण याचा अर्थ एम तसाच राहतो. फॉरगेट एव्हरीथिंग. हे बघ, तू सध्या फक्त किरणला सांभाळ, तिला अंतर देऊ नकोस. श्री, माझी आई हवी होती रे आता. मला असं वाटतं माझं कोणीच नाहीये. किरण? अग मी आहे ना. तसं नाही रे, पण बायकांचे प्रॉब्लेम शेवटी बायकांचेच असतात. आपण अजूनही विचार करू. कशाच? मूल हवंय का नको याचा? श्री, श्री म्हणजे माझ्या डोक्यात फक्त आपल्या फ्लॅटचं लोन हा एकच विचार असतो रे. याचा अर्थ ते फिटेपर्यंत पुढची 20 वर्ष असंच राहायचं का आपण? किरण, 20 वर्ष? मी फार गोंधळून गेली रे. आय एम रिअली कन्फ्यूज. किरण, माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या पाहुण्याचं आपण दोघं मिळून स्वागत करूयात. आपल्या जवळचा आणि आपल्या दोघांना आणखीन जवळ आणणारा तो पाहुणा असेल. सगळं खूप छान होईल किरण. मी आहे ना राणी तुझ्यासोबत. आपण दोघं मिळून जर वाट शोधू लागलो तर मार्ग नक्की सापडतील. पण आपण एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलो तर सापडणारी वाट घालून बसू आपण. आई व्हायचंय रे मला. श्री, मी खूप वाईट आहे ना. श्री मला माफ कर. मी आपल्या मुलाला. एक शब्द बोलू नकोस आता. बघ ऐकू येत चाहूल पडलं सुखाच पाऊल. बघ ऐकू येत चाहूल पडलं सुखाच पाऊल. जीव मोरे पीस झाला माझ्यात चांद रुजला. माझ्यात चांद रुजला. ला 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 ला. सर्व रेषा त्याच्या तुझ्या आणि माझ्या जुळतील सर्व रेषा. अपुल्यात अमृताचा हो अपुल्यात अमृताचा अनुबंध चिंब बोला. माझ्यात चांद रुजला. माझ्यात चांद रुजला. ला 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 ला. ha ha ha.
तुझ्या सारखा दिसावा, तू तुझ्या सारखा असावा, तू तुझ्या सारखा असावा, माझ्या सगळं लक्षात आहे. अरे बेटा, धडपड नसते करायची, काळजी घ्यायची जरा. बर. आणि हो, त्या डोहाळ्या जेवणाचं काय झालं बरं? मुठीत त्याच्या इवल्या, हो मुठीत त्याच्या इवल्या, आभाळते असेल ओठांमधून त्याच्या सुख फुले हसेल, इच्छांचा बांधू पायी त्याच्या ऋण झुणता बाळा, इच्छांचा बांधू पायी त्याच्या ऋण झुणता बाळा, हातून सुटण्याचा लागे त्याला चाळा, बघद मून भागून, बघद मून भागून तुझ्या कुशीत निजला, तुम्हाला मुलगा झालाय. मी बाप झालो. अभिनंदन श्री. मी बाप झालो. नाही, SMS. धमलीस ना थोडीशी? सॉरी. का? माझ्यामुळे तुला. हा. बच्चू स्मार्ट होणार. लहानपणी मी असंच होतो. बर, बच्चूची आई काय म्हणते? पार्टनर, लग्न झालं म्हणजे पुरुषाला त्याची आई दुरावते आणि मूल झालं म्हणजे बायको. हे तुझं म्हणणं झालं. किरणचं काय म्हणणं आहे? लांब राहा म्हणते. का असं? का अमित समोर तिला काही नकोय. तिच्यातली प्रियसी तर सोडच, पण बायको देखील मरून गेली असं वाटतं मला आता. अरे सारखी कंटाळलेली, कावलेली. काही काही ढग येतात आणि जातात, आपण लक्ष नाही द्यायचं.
हो, पण तू धीर सोडायचा नाहीस. पार्टनर, किरणचं काही कळत नाही रे. जेवढी जास्त अटॅचमेंट वाढते ना, तेवढीच जास्त माझी भीती पण वाढते. भीती? वाय फॉर? पार्टनर, शी इज इंट्रोवर्ट. अशा माणसांचा थांग पत्ता लागत नाही. मी एक दिवशी घरी येतो त्याच्याशी बोलायला. नाही नाही, नको. का? तिच्या मनात तुझ्याबद्दल फार राग आहे. अरे, पण तिने मला पाहिलं सुद्धा नाही. मागच्या वेळी मी तुला पत्र नव्हती का पाठवली? मी घरातली प्रत्येक गोष्ट तुला सांगतो, कळवतो, असं तिला अजूनही वाटतंय. प्रूव्ह करता येत नाही, बोलून दाखवता येत नाही, मग माझी गोची कुठे करणार रात्री? पार्टनर, अरे ती बिचारी दमत असेल रे. अरे नाही, कोण म्हणतोय मग. मी नाही का दमत, पण मी खूप दमलेलो असलो ना तरी मला ती हवी असते. तिला तर तेव्हा स्पर्शही नकोसा वाटतो. पार्टनर, मुळातच कफल्लक असण्यात सुख आहे, पण हाताच्या अंतरावरती एक लावण्य पडलेलं आहे, अधिकार आहे, पण तरीही तुम्हाला काहीही मिळणार नाही या अवस्थेतून तू कधी गेलायस का? या टॉर्चरचा अनुभव कुणालाही न येऊ. पार्टनर, पहिल्या भेटीत तुम्हाला नरक म्हणजे काय हे सांगितलं होतंस, पण त्याही पेक्षा एक भयानक नरक आहे तो हाच. एकाला सतत इच्छा होणं आणि दुसऱ्याला मुळीच न होणं. अरे या क्षणी आम्हाला कशाचीही कमी नाही. अमितला सांभाळायला माई आहेत, अमित तिच्या जवळ असतो, एकांत आहे, तारुण्य आहे, जीव गहाण टाकणारा नवरा आहे. पार्टनर, किरणला आणखी काय हवंय? दिवाळीत आपण फटाक्यांची वाळ लावतो, दारू असते, वात असते, ठिणगी असते, पण तरीही प्रत्येक फटाका पेटत नाही. आता फटाक्यांसारखी निर्जीव वस्तू ठरवते केव्हा पेटायचं ते. इथे भावभावनांचा जागरच आहे. अशा वेळी तू काय करतोस? सिम्पल, व्हेरी सिम्पल. मला इच्छा होणं, बाईला इच्छा न होणं, ही सिच्युएशन मी निर्माणच करत नाही. हे बघ, मी पोरगे आणतो ते केवळ त्या कामासाठी, ऑफकोर्स तिला तशी कल्पना देऊन. पार्टनर, एक आयडिया आहे. सांग ना. पण जाऊ दे, तुला नाही पटायची. पार्टनर, सांग ना प्लीज. अरे तुला पटणार नाही रे. प्लीज सांग. सरळ करायचं रे. एकदा तेही करा असं वाटलं. पार्टनर? हो. गादीला पाठ लागल्याबरोबर डोळा लागणाऱ्या किरणला सरळ अंथरुणातून खेचून बाहेर काढावी आणि हातात कात्री घेऊन अंगावरचे सगळे कपडे सरळ फाडत जावं असा जंगले विचार मनात आला आणि तिच्या पलंगापर्यंत पोहोचलो. आणि तसाच उभा राहिलो. पार्टनर, तिच्याजवळ काहीही राहिलेलं नाही, कारण आता तिच्या प्रियसी, सखी, बायको यापैकी कुणी उरलेलं नाही. आता ती फक्त एक आई आहे. त्या आईसाठी तरी मला असंच पलंगाजवळ थांबायला हवं, तिची इच्छा होईपर्यंत. पार्टनर, तू खूप मोठा आहेस, माझ्यापेक्षा तर आयसच आहेस. रोज असं बिंदास आयुष्याचं रिस्क अनुभवण्यापेक्षा तुझ्यासारखं संसाराच्या बंधनात आयुष्य लॉक करून घ्यावं असं कधी कधी वाटतं मला. मग प्रॉब्लेम काय आहे? काही नाही, वेळ निघून गेली. ए चल, मला निघायला पाहिजे, उशीर झालाय, गाडी चुकेल माझी. हा फोटो मी ठेवू. अगदीच. काय रे, काय झालं? काही नाही, ठरवलं होतं की अटॅचमेंट टाळायची, पण तुझा संसार बघितला की कधी कधी वाटायचं की माझं चुकलं. आई वडील खूप कष्टाने वाढवतात आपल्याला,
पार्टनर. माझ्यासारखा दिसतो म्हणून मी हा फोटो माझ्याजवळ ठेवणार आहे. पार्टनर. अरे फोटो म्हणजे तरी काय, आपलंच हुल देत गेलेलं वय जे आपल्याला परत भेटायला येतं. हे बघ अमित, वयात येण्याची वाट पाहू नकोस. आतापासून त्याला मित्र बनव, त्याला नीट सांभाळ, मोठा कर. एक लक्षात ठेव, सर्वात जवळचा पार्टनर तुझ्या घरात आलाय. अरे हा, ती पेपर मध्ये लहान मुलांसाठी जाहिरात पाहिली. कोणती? अमितचे फोटो पाठवून दे ना. कंपनीत ओळख आहे आपली. वशीला लावू, आपलं पोरग सगळीकडे झळकेल. काय 1-1.5 लाख रुपये मिळतील तुला. त्या मग काय म्हणतात त्याला, ब्लॉकचा हप्ताही जाईल. काय कसं काय विचार करतो. अरे कशाचा, त्यात गैर काहीच नाहीये. गैर काय ना ते तुम्हाला पुरुषांना नाही कळणार. अगं किरण, कळत नाही तर मग समजावून सांग ना. किरण, ए किरण, माई रोज संध्याकाळी त्याला बागेत नेतात. घरी आल्यावर तो किरकिर करतो रे, दृष्ट लागते. नाही म्हणूनच मी सांगत नव्हते तुला. ए किरण, किरण, माणूस चंद्रावर गेला तरी तू अजून असाच विचार करतेस. त्यासाठी तुला आई व्हावं लागेल. हे तुम्हा बायकांचं एक बरं आहे. तुम्हा बायकांना काही बोलायला सुचलं नाही की तुम्ही असं आईचं अंतकरण वगैरे सारखे बायके बकवास सुरू करता. तुला ना काही तारे तोडायचे ते तू तोड, पण मी माझ्या अमितचा फोटो तुला असा प्रदर्शनासाठी देणार नाहीये. तो माझाही मुलगा आहे, मी बाप आहे त्याचा, आणि मी त्याचे फोटो पाठवणार म्हणजे पाठवणार, बास. तुला काय करायचंय ते तू कर. हॅलो, हा बोलतोय. हो हो, अमितचे वडील. काय सिलेक्शन झालं हायर साठी? हा मी येतो तुम्हाला भेटायला. हो हो हो, नक्की. थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येस. सुखाच्या शोधात वर्तमान आपल्या भविष्याचा पाठलाग करत असतं. सुख केव्हा सापडेल? जेव्हा आपलं भविष्य सुरक्षित होईल. आणि भविष्य सुरक्षित तेव्हाच होईल जेव्हा संजीवनी आपल्या सोबत असेल. मी माझं भविष्य सुरक्षित केलंय संजीवनी लाईफ इन्शुरन्स सोबत. तुमचं काय? संजीवनी लाईफ इन्शुरन्स. आणि भविष्य सुरक्षित तेव्हाच होईल जेव्हा संजीवनी आपल्या सोबत असेल. संजीवनी लाईफ इन्शुरन्स. हे सगळं तुझ्याच मुळे झालंय श्री. तूच हट्ट केला होतास ना, मी तर नाहीच म्हणत होते. हॅलो श्री, अमितचा ताप उतरत नाहीये. नाही सुरेश आणि मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. नाही तू लगेच ये. मग आता काय करायचं डॉक्टर? मला वाटतं 2 दिवसासाठी ऍडमिट करून घेऊ, सेफ्टी म्हणून. इट्स जस्ट अ प्रिकॉशन. हॅलो पार्टनर. हॅलो पार्टनर, अमितला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तू येतोस का पटकन लवकर इकडे? हो मी येतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये अमित? कसं आहे? ट्रीटमेंट सुरू केली आहे पण ब्लड टेस्टचे रिपोर्ट यायचे आहेत. चल डॉक्टरांच्या बोला. काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि काय प्रॉब्लेम असेल तर मला कळव. आभाळते
इच्छांचा बांधू पायी त्याच्या ऋण झुण तावा हातून सुटण्याचा लागे त्याला चाळा बघद मून भागून तुझ्या कुशीत निजला पार्टनर पार्टनर अमित गेला आता काही वर्षांनी मी पण जाणारच आहे पण मध्ये फार अंतर टाकून गेला रे मी तर म्हणेन की प्रचंड अंतर कापून तो तुझ्यापर्यंत आला होता तो तिथे एकटा असेल नाही तो एकटा नसेल जॉईन द मेजॉरिटी इच्छा नाहीये लग्नानंतर माझ्या आईला मारलं आणि आता माझ्या मुलाला चालता हो इथून गेट लॉस्ट शांत हो किरण पार्टनर
आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न येणं म्हणजेच नरक. मी तुझ्याशी बोलतो की बोलतो मी स्वतःशी शोधताना मी स्वतःला आता कुठे चाललो रे चाललो रे चाललो रे. दया आनंद दुःख आसू हसू जन्म मरण हार जीत हे सगळं तसंच असतं. आपलं मन प्रत्येक क्षणी नवीन जन्म घेत असतं आणि पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची क्रिया जेव्हा थांबते ना ते मरण. ए सगळं छान होणार सगळं छान होणार, काळजी करू नकोस. एक काम कर, तिला कुशीत घे, तिच्याशी खूप बोल. धीर नाही सोडायचा, धीर नाही सोडायचा. अफाट प्रेम करायची आपली शक्ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. दया घना
दया घना।